मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ फिनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत राज्यातील सध्या एक ज्वलंत आणि धकधकता प्रश्न म्हणजे शिक्षक भरतीचा प्रश्न राज्यात शिक्षकांची रिक्त आहेत सोबतच पात्रताधारक सुद्धा उपलब्ध आहेत परंतु शिक्षक भरतीकडे शासन आणि प्रशासन करत आहे डोळे झाक गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक भरतीसाठी अर्ज विनंत्या निवेदनेसोबतच आंदोलने आणि उपोषणे केली जात आहेत परंतु याची दखल शासन आणि प्रशासन घेत नाही आहे आंदोलन आणि उपोषणाने गंभीर रूप धारण करू नये यासाठी शासन किंवा प्रशासनाकडून आश्वासन दिलं जाते की येत्या एक ते दोन महिन्यांमध्ये आम्ही शिक्षक भरती करणार आहोत परंतु एक दोन महिने उलटून गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे होती त्यामुळे डी एड बी एड धारकांच्या सुद्धा परिसीमा गाठली आहे आणि त्याची परिणिती आंदोलन आणि उपोषणामध्ये झालेली आहे बघूया शिक्षक भरतीसाठी उपोषणामध्ये कोणकोणत्या मार्गांचा अवलंब केला जात आहे सर्व डी एड बी एड धारकांसाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका सोबतच शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका सर्वप्रथम बघूया डी एड बी एड धारकांचं एक आवाहन आदिवासी समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या भावी शिक्षकाला आज न्याय मिळण्यासाठी समाजाची गरज आहे आज ही लढाई जर हरली तर पुन्हा कोणताही तरुण बेरोजगार लढण्याचा माणस करणार नाही धाडस करणार नाही म्हणून ही आदिवासी समाजाची प्रशासनाच्या विरुद्धच्या अस्तित्वाची लढाई आहे वी सपोर्ट डी एड बी एड स्टुडंट्स अँड यू टू सपोर्ट डी एड बी एड स्टुडंट्स सीओ साहेब होशम्याव आदिवासींचे मुंडन आंदोलन सी ओ साहेब होशम्याव अशी घोषणाबाजी करत गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या पात्र आदिवासी शिक्षक उमेदवारांनी गुरुवारी मुंडन आंदोलन करत पालघर जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला जिल्हा परिषद शाळांमध्ये भरती प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून रखडलेली आहे पालघर जिल्ह्यातील पात्र आदिवासी शिक्षकांची जिल्हा परिषद शाळांमध्ये भरती करून घ्या या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी उमेदवार आंदोलन करत आहेत पात्र शिक्षक उमेदवारांच्या भरतीसाठी दिलेला आहे ठिय्या अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित केलेल्या सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वाढीव आरक्षणासाठी अभ्यास गट तयार करून तशा शिफारशी व समितीने शासनाकडे पाठवल्या हो होत्या मात्र तेथे धूळ खात पडलेल्या आहेत अनेक वेळा शासन प्रशासनाशी चर्चा केल्यानंतरही अनुसूचित क्षेत्रातील पात्र आदिवासी उमेदवारांना कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे तसेच या संदर्भात शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्यासोबत बैठकीचे पत्रही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पाच महिन्यांपूर्वी देण्यात आले होते या प्रलंबित प्रश्नाबाबत अजूनही बैठक झालेली नाही त्यामुळे हतबल होऊन व आता कोरोना काळात उपासमारेची वेळ ओढवत असल्याने बेमुदत आमरण उपोषण करत असल्याचे आदिवासी उमेदवारांच्या कृती समितीने म्हटले आहे शिक्षक भरतीसाठी आंदोलनाची ठिणगी दामू मवळे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांपूर्वीच पडली होती आदिवासी डी एड बी एड कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलने उपोषण करण्यात आली परंतु प्रत्येक वेळी शासनाने आणि प्रशासनाने मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्यासाठी भाग पाडले ऑगस्टमध्ये क्रांती दिनी हे आंदोलन पुनरुज्जीवित करण्यात आलं आणि या आंदोलनानं शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं शासन आणि प्रशासनाने मध्यस्थी केली उपोषणकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासने दिली आणि आंदोलन मागे घेण्यासाठी भाग पाडलं ये आश्वासने दिन तीन है, अजुन ही आश्वासने देऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे परंतु अजूनही शासन किंवा प्रशासनाकडून शिक्षक भरतीसाठी कोणतीही हालचाल आपल्याला दिसत नाही आहे आणि त्यामुळेच या मार्गाचा अवलंब केला जात आहे भीक नको हक्का व्हा गुरुवारी उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी या उपोषणकर्त्यांकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसर दनानून सोडला भीक नको हक्क हवा सीओ साहेब होश म्याव अशा घोषणा करून भर उन्हात शिक्षक निषेध नोंदवत जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बसले होते पालघर जिल्ह्यातील आदिवासींच्या सहाशे रिक्त जागा भरल्याच नाही चार हजार पाचशे बावीस पदे भरलेली आहेत सहा हजार एकशे अठ्ठावन्न एस टी प्रवर्गाची पदे मंजूर आहेत आणि बाराशेपेक्षा जास्त पदे अजूनही रिक्तच आहेत पालघर जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रांमध्ये आरक्षण अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सहा हजार एकशे अठ्ठावन्न शिक्षकांची पदे मंजूर आहेत यापैकी चार हजार पाचशे बावीस पदे भरलेली आहेत डिसेंबर अखेर एक हजार दोनशेपेक्षा जास्त पदे आजही रिक्त आहेत या उलट जिल्ह्यात आतापर्यंत शिक्षण विभागाने शिक्षकांचे समायोजन करून पदे भरलेली आहेत भरती प्रक्रिया राबविलेली नाही अनुसूचित जमातीच्या जागांवर खुल्या प्रवर्गाच्या शिक्षकांचा त्यावर समायोजन केले जात आहे आरक्षण कायदा दोन हजार चारनुसार असे करता येत नाही मात्र पालघर जिल्ह्यामध्ये हे घटतानी आपल्याला दिसत आहे आणि प्रशासनाच्या या कारभारामुळेच पात्रताधारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे सव्वीस टक्के शिक्षकांचे रिक्त आहेत दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत अनुसूचित जमातीची आरक्षण बिंदू नामावली जाहीर झालेली आहे नामावलीनुसार एक हजार सहाशेहून अधिक असलेल्या रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत त्या तातडीने भराव्यात अशी मागणी या उमेदवारांची आहे रिक्तपदांबाबत शासकीय नियम आपल्याला काय सांगतो शासनाच्या नियमानुसार शिक्षण हक्क कायद्यांमुळे दहा टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त न ठेवण्याचे आदेश असतानाही पालघर जिल्ह्यात सव्वीस टक्के शिक्षकांची रिक्त आहेत त्यामुळे शासनाच्या नियमाला शिक्षण विभागाने हडताळ फासल्याचे आरोप या शिक्षक पात्र उमेदवारांनी केले आहेत रिक्त पदांवर तातडीने भरती प्रक्रिया राबवून आदिवासी उमेदवारांना नोकरी द्या अशी मागणी करण्यात येत आहे

आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाची दखल प्रशासन दरबारी घेतली जात नाही हे बघून आंदोलनकर्त्यांनी आता मुंडन आंदोलन सुरू केलेले आहे या आंदोलनात तीव्र भूमिका उमेदवारांनी स्वीकारलेली आहे अनुसूचित क्षेत्रातील रिक्त जागांच्या भरतीसाठी शासन व प्रशासनाकडून आदिवासी उमेदवारांना आश्वासने दिल्यानंतरही प्रशासनामार्फत प्रतिसाद न मिळाल्याने अनेक उमेदवारांनी मुंडन आंदोलन सुरू केले आहे त्यानंतरही आमच्या मागण्यांवर गांभीर्याने लक्ष न दिल्यास शुक्रवारी महिला उमेदवार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बांगड्या भेट देणार आहेत असे उमेदवारांच्या कृती समितीने म्हटले आहे आणि या आंदोलनाचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देण्यात आलेल्या आहेत जर प्रशासन आमच्या प्रश्नांची सोडवणूक करत नसेल तर प्रशासनाने बांगड्या घातलेल्याच बऱ्या अशा प्रकारचं मत डी एड बी एड धारकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे आणखी एक महत्त्वाची बाब बेमुदत आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर असून प्रशासनाचे दुर्लक्ष व आदिवासींची फसवणूक आदिवासींची बेरोजगारी कमी न करणे याविरोधात प्रशासनाच्या विरोधात न्याय मागण्याकरता आमचे मायबाप उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या भेटीकरता डी एड बी एड धारकांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून प्रमुख मागणी कोणती तर अतिशय छोटी आणि न्याय मागणी आहे अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र विशेष शिक्षक भरती प्रस्तावाला शालेय शिक्षण व वित्त विभागाची मंजुरी घेऊन तात्काळ शिक्षक भरती करण्याबाबत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस वेळ सकाळी साडे दहा वाजतापासून पुढे हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे आणि आयोजक आहेत आदिवासी डी एड बी एड कृती समिती पालघर